श्री प्रभाकर पुरुषोत्तम पाठक यांचं नर्मदा परिक्रमा कथन बिल्वपत्र भाग 49 सोनमुडा इथं आलो. इथं शोण नदीचं उगमस्थान. शोण नदीचं दर्शन घेऊन तिथंच असलेल्या शिवाचं दर्शन घेतलं. शोण नद म्हणतात पुरुषवचनी. शोणप्रभ उगम पाहून 100-150 पावलावरच खोल दरीमध्ये उडी घेतो. इथे लोखंडाची प्लेट टाकून गॅलरी केलेली आहे, खास शोणाची उडी किती खोलवर टाकलेली आहे ते पाहण्यासाठी. आपण खाली पाहतो, आपली नजर जिथपर्यंत पोहोचे तिथपर्यंत दाट जंगल आणि डोंगर दऱ्या, जणू सर्व पृथ्वीवर हिरवा शालू घातलेला. तिथल्या सौंदर्याची अनुभूती एकदा तरी प्रत्येकानं घ्यावी. निसर्गाची ही किमया अगदी अद्भुत आहे. परत शोणभद्राचं दर्शन घेतलं, पायऱ्या चढून वर आलो. वल्केश्वराचं दर्शन घेऊन श्री यंत्र महामेरू मंदिरात आलो. हे मंदिर अतिशय पुरातन आहे. त्यावेळी कोणती साधनं वापरली असतील बांधकामाला अशा मंदिराची, ज्याच्यामध्ये दगडाचं बांधकाम आहे. ते पाषाण कमीत कमी 4-5 लोकांनाही उचलवणार नाही एवढे मोठे पाषाण. मी स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारला. श्री यंत्र महामेरू मंदिर हे वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. तिथून खाली उतरत भृगकमंडल तीर्थावर आलो. करा गंगाचं दर्शन घेतलं. थोड्याच अंतरावर ती मय्येला मिळते. भृगकमंडलूतून करंगळीसारख्या धारेसारखी धार वाहते म्हणून ती करा गंगा. दर्शन घेऊन आज दक्षिण तटानं प्रवास सुरू झालेला. कबीर आणि माधव या सरोवराजवळ येऊन डांबरी रस्त्यानं घाट उतरत कबीर चौथऱ्याजवळ आलो. इथे छत्तीसगड राज्यामध्ये प्रवेश करावा लागतो. 2-3 किलोमीटरचा प्रवास. कबीर चौथरा, संत कबीरांची ही तपस्थळी. त्या निर्जन जंगलात एकमेव त्यांची कुटी होती. खोलगट दरीत एका छोट्याशा नदी किनारी उंचवट्यावर बसवलेली. त्यात त्यांची सुंदरशी मूर्ती. आम्ही त्याचं दर्शन घेऊन तिथल्या ओट्यावर विसावलो. समोर दर्शन होतं ते अमरकंटक मेकल पर्वताचं, जो नुकताच उतरून आम्ही आलो होतो. तिथे गर्द हिरवीगार वृक्षराजी अंगावर घेऊन तो उभा आहे. कबीर प्रसाद म्हणून एक लाडू आणि शब्जा सरबत तिथल्या पुजाऱ्यांना दिलं. प्रसाद ग्रहण करून आम्ही परत दरी चढून डिंडोरी मार्गास लागलो. मेकल घाट उतरून करमंडल स्थानावर आलो. इथे गजानन महाराज यांच्या चरणपादुका आणि फोटो आहे. छोटंसं मंदिर आहे. दर्शन घेऊन विसावलो. सिद्ध बाबा असं त्या मंदिरावर लिहिलंय. जगतपूर, बोंदड, करंजिया, डांबरी रस्त्यानेच पण दुतर्फा करंजियापर्यंत बऱ्यापैकी जंगल होतं. एखाद दुसरीच गाडी रस्त्यानं, ती पण मध्य प्रदेश परिवहनाची. बाकी सर्व रस्ता निर्मनुष्य. जसा घाट संपतो तसतसं जंगलही विरळ होत जातं. रामनगर इथं एका प्राथमिक शाळेत पोहोचलो. रस्ता सोडून थोड्या अंतरावर ती शाळा, पण गावाबाहेर. रविराजही अस्ताचलाला निघालेले. आम्ही इथं आसन लावण्याचा निर्णय घेतला. अमरकंटक सोडल्यापासून सकाळचा शिरा आणि कबीर चौथऱ्यावरील प्रासादिक लाडू या व्यतिरिक्त काहीही खाल्लेलं नव्हतं. आताही खाण्याची इच्छा नव्हती, पण देशपांडे यांच्या आग्रहास्तव एका सायकल दुकानदारानं देशपांडे यांनी दिलेल्या साबुदाण्याची खीर बनवून दिली. ती वाटीभर घेतली. शाळेच्या व्हरांड्यात आसनस्थ झालो. सकाळी गाडा सराईसाठी निघालो. रस्त्याने प्रवास. अधूनमधून तुरळक वस्तीचे गाव, पाडेच म्हणता येईल एवढे छोटी छोटी गावं. गाडसरोई हे थोडंसं मोठं गाव. आम्ही तिथं शिवमंदिरामध्ये आसन लावलं. एका छोट्या उपहारगृहात पुरी आणि बटाट्याची पातळ भाजी असं भोजन केलं. मंदिरात महादेव आणि रुद्र हनुमान या देवता. सायमारती पूजा आटोपून पुजारी बाहेर गेले. आमच्या पाठोपाठ आळंदी इथले 2 परिक्रमावासी मंदिरात आलेले. त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा आणि बोलता बोलता निद्रा देवी आम्हाला प्रसन्न झाली. पहाटे लवकर जाग आली. मंदिरासमोरील हापशावर स्नान आटोपलं. झुंजूमुंजू झालं तसं चालण्यास सुरुवात केली. कुंडा गावाजवळ एका उपहारगृहाजवळ आम्ही थांबलो. अल्पोपहार होत असतानाच हॉटेल मालकानं इथून 4 किलोमीटर आतमध्ये कुकुरामंड आहे, तिथे पांडवांनी एका रात्रीत उभे केलेलं शिवमंदिर आहे, तिथे जावं म्हणून त्यानं आग्रह धरला. आम्ही तिकडे जाण्याचं ठरवलं. आळंदीकरांनी डिंडोरीचा मार्ग धरला. खरंच कुकुरामंड इथे आल्याचा आम्हाला आनंद झाला. पुरातन मंदिराची आख्यायिका लिहिलेला बोर्ड पुरातत्व विभागाच्या हलगर्जीपणामुळे अस्पष्ट झालेला, त्यामुळे त्याच्यावरचं लिहिलेलं काही दिसत नव्हतं.
पण प्रत्यक्ष मंदिर खरोखरीच खूप छान आहे. मंदिराचा परिसर मात्र स्वच्छ ठेवलाय. 10-12 पायऱ्या चढून आपण मंदिराच्या ओट्यावर येतो. परत 4-5 पायऱ्या उतरून गाभाऱ्यात उतरतो. शिवाची पिंड, त्यावर अभिषेक पात्र. गाभाऱ्यात अतिशय थंड वातावरण. ओंकार केला की त्याचे अनेक प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला मिळतात. दर्शन घेऊन आम्ही डिंडोरी येथे सूर्यास्ताच्या समयी मय्येच्या किनारी पोहोचलो. 2 दिवस मय्येपासून दूर गेलेलो. आज मय्येचं दर्शन झालं. स्नान, पूजा, आरती आटोपून आसन कुठं लावावं या विचारात होतो. आमच्याजवळ आळंदीकर परिक्रमावासी आले. त्यांनी नर्मदे हर, नर्मदे हर असा आवाज देऊन आमचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं. त्यांनी जिथं आसन लावलं होतं त्या ठिकाणी आम्हाला ते घेऊन गेले. विठ्ठल मंदिर, त्याच्या शेजारी एक छोटासा हॉल, त्या ठिकाणी आम्ही आसन लावलं. मंदिराचे विश्वस्त यांच्याकडे भोजन प्रसादी घेतली. आम्ही मंदिरात आलो. मंदिरात विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती, त्याच्या बाजूला मैया आणि मंदिराच्या समोरील सभागृहात नाथ महाराज, एका हातात वीणा, दुसऱ्या हातात चिपळी घेऊन कीर्तनासाठी उभे. मूर्ती अतिशय सुंदर आहे. ही मूर्ती इतकी सुंदर आहे की दुरून पाहताना कोणीतरी कीर्तन करीत उभे आहे असंच वाटावं. भाव विभोर डोळे विठ्ठलाकडे लागलेले. कीर्तनात दंग झालेले नाथ महाराज सुहास्य वदनानं चंद्रभागेच्या तीरावरील विठ्ठलाची महती मय्येच्या किनाऱ्यावर सर्व भाविकांना सांगतायत असं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव. आम्ही तिथे बसलो. सत्संग म्हणून रविशास्त्री आळंदी येथून परिक्रमेस निघालेले. ते आज आमच्याबरोबर सहप्रवासी. मुळात कीर्तनकार आणि समोर विठ्ठल रखुमाई आणि संत शिरोमणी नाथ महाराज आणि मय्येचं सान्निध्य. मग काय, त्यांच्यातला कीर्तनकार जागा व्हायला वेळ लागला नाही. एका पाठोपाठ एक त्यांनी अभंग म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या आवाजात गोडवा आणि आर्तता होती. त्यामुळे तिथे दर्शनाला आलेले हिंदी भाषिकही कार्यक्रमास थांबले आणि तल्लीन होऊन रविशास्त्रींनी गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. तुकाराम महाराजांचा हा अभंग म्हणत सत्संग कार्यक्रम थांबवला. आम्ही मंदिरातून आसन लावलं होतं त्या ठिकाणी आलो. 11 वाजलेले. आम्ही आसनस्थ झालो. पहाटे लवकर जाग आली. प्रातर्विधीस गेलेल्या देशपांडे यांच्या अंगावर एक वेडसर माणूस धावून आलेला, त्यामुळे ते घाबरले होते. प्रभूजी, प्रभूजी असं म्हणत धावत आले. तो माणूसही त्यांच्या पाठोपाठ खुंची नजरेनं पाहत त्यांच्या मागे धावत आला. त्यांच्या घाबरलेल्या स्वरानं मी सावध होऊन काठी हातात घेतलेली. माणसाला दरडावलं आणि दार बंद करून घेतलं. बराच वेळ देशपांडे यांचा थरकाप थांबेना. त्यांना पाणी प्यायला दिलं. थोडे शांत झाल्यावर त्यांनी सांगितलं, सदर माणूस एकदम त्यांच्याजवळ येऊन त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची ती पकड सोडून मी पळ काढला. त्यांचं घाबरण्याचं कारणही रास्त होतं. ज्या बाजूला ते प्रातर्विधीसाठी गेले होते त्या भिंतीला लागून स्मशानभूमी होती. हे आदल्या दिवशी त्यांनी पाहिलं होतं. एका धुरंधर प्रसंगातून त्यांची मय्या कृपेनं सुखरूप सुटका झाली होती. दिसू लागलं तसं आम्ही घाटावर आलो. पूर्व दिशा खुलली होती. मय्येच्या पात्रात त्याची पिवळसर तांबूस रंगाची छटा प्रतिबिंबित झालेली. इथं छोटा बांध टाकून मय्येला अडवलेलं. या बांधावरून मय्या सावकाशपणे खाली उतरते. तिथून पुढील अखंड खळाळता प्रवाह मन प्रसन्न करतो. स्नान आटोपलं. तोपर्यंत पूर्व क्षितिजानं परत रंग बदललेला. सोनेरी रंगाची उधळण करीत रविराज हळुवार क्षितिजावर प्रकटले. शांत असलेलं मय्येचं पात्र त्याच्या प्रतिबिंबानं भरून गेलं. सूर्यनारायणास अर्घ्य देऊन माता पिता गुरूंना अर्घ्य दिलं. वर मंदिरात येऊन विठ्ठल रखुमाईस आणि नाथास वंदन केलं. देशपांडे यांचा चहा पिणे होईपर्यंत आम्ही तिथेच विसावलो. नर्मदे हर. बिल्वपत्र पुस्तकाचं पुढील अभिवाचन ऐकूया आमच्या पुढच्या भागात.